हरतालिका व्रत भाद्रपद शुद्ध तृतीया। आपल्याला मनासारखा पती मिळावा म्हणून कुमारिकेंनी हे व्रत करावे असा प्रघात आहे, आणि लग्न झाल्यानंतर मनासारखा जोडीदार मिळाला आहे आणि जन्मजन्मी हाच जोडीदार मिळावा म्हणून नंतरही स्त्रिया हे व्रत करतात। दोन हिरव्या बांगड्या, कंगवा, आरसा, कुंकू, करंडा वगैरे जिन्नस आदल्या दिवशी विकत आणावेत, ते पूजेमध्ये ठेवावे, वाळूची पिंड करून पूजा करावी। सात प्रकारच्या पत्र्या, प्रत्येक प्रकारची सात सात पाने या प्रमाणे गोळा कराव्यात। मुख्य म्हणजे रवीचे पान व बेल पूजेला लागतो। पूजा झाल्यावर हरतालिकेची आरती म्हणून कहाणी वाचावी। या दिवशी बायकांनी कंदमुळाशिवाय काहीही खाऊ नये, उदाहरणार्थ बटाटे, गाजर, मुळा वगैरे। दिवसभर पाणीसुद्धा पिऊ नये। रात्री 12 वाजता रवीच्या पानावर मध घालून ते पान चाटावे। दुसऱ्या दिवशी आंघोळ करून हरतालिकेची आरती करून उपवास सोडावा। बायकांनी एकत्र येऊन रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करावे। खेळ खेळाव्यात, फुगड्या घालाव्यात, भेंड्या लावाव्यात, गाणे वगैरे म्हणावीत। या दिवशी सौभाग्य वाहिनी द्यावी, उपोषण करावे व दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी। पूजेला लागणारे साहित्य: हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, गंध, अक्षदा, फुले नाना प्रकारची, तुळशी, पत्री, दुर्वा, उदबत्ती, कापूर, तूप, निरांजनासाठी फुलवाती व समईसाठी सुताच्या 2 वाती, गोडे तेल, विड्याची 12 पाने, कापसाची 2 वस्त्रे पूजेसाठी तयार करतात ती, 2 जानवी, 12 सुपाऱ्या, 2 नारळ, 5 प्रकारची फळे, बांगड्या, फणी, गळेसरी, पंचामृत, साहित्य, दही, दूध, तूप, मध, साखर असे एकत्रित पंचामृत, 1 भांडेभर वाळू, हरतालिकेच्या 2 मूर्ती, सौभाग्यवान, तांदूळ, नारळ, फळ, सुपारी, आरसा, फणी, हिरव्या बांगड्या, सुट्टे पैसे, सौभाग्यवायन देणे शक्य नसल्यास 11 रुपये दक्षिणा ठेवावी। आपल्या दोन्ही डोळ्यांना पाण्याने स्पर्श करायचा आहे। डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन 3 वेळा आचमन करायचं आहे आणि 4थ्यांदा भगवंताचं नाव घेऊन पाणी खाली सोडायचं आहे, हात पुसून घ्यायचा आहे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमो नमः। यानंतर प्राणायाम करायचा आहे। ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। यानंतर हातात फुलं अक्षदा घेऊन हात जोडून भगवंताचं नामस्मरण करायचं आहे। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः, ओम इष्टदेवताभ्यो नमः, ओम कुलदेवताभ्यो नमः, ओम ग्रामदेवताभ्यो नमः, ओम स्थानदेवताभ्यो नमः, ओम वास्तुदेवताभ्यो नमः, ओम मातृपितृचरणकमलेभ्यो नमो नमः, ओम लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, पार्वतीपरमेश्वराभ्यां नमः, ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः, निर्विघ्नमस्तु। भगवंताचं नाव घ्यायचं आहे, गणेशाचं स्मरण करायचंय। समुख एकदंतश्य कपिलो गजकर्णका, लंबोदरश्य विकटो विघ्ननाशो गणाधिपा, धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजानना, द्वादशैतानि नामानि यत्पटे शृणुयादपि, विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा, सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नतस्य न जायते, शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं, प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्ते, सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते, सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं, येषां हृदये स्थितो भगवान् मङ्गलायतनो हरि, तदेव लग्नं सुदिनं, तदेव ताराबलं चन्द्रबलं, तदेव विद्याबलं दैवबलं, तदेव लक्ष्मीपतये ते गृहं स्मरामि, लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजया, एषां इन्दवरश्यामो हृदयस्थो जनार्दना, विनायकं गुरुभानु ब्रह्मा विष्णुमहेश्वरान्, सरस्वत्यै प्रणमाद्यो सर्वकार्यार्थसिद्धये, अभीष्पितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरे, सर्वविघ्नहर तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः। यानंतर आपल्या उजव्या हातात फूल अक्षदा आणि पाणी घेऊन आपल्याला पूजेचा मुख्य संकल्प करायचा आहे। ओम श्रीमद्
भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया परतमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीयपरार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्तरमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्यदेशे गोदावर्या दक्षिणतीरे शालीवाहनशके एकोनाविशे एक्केचाळीस विकारीनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षऋतु भाद्रपदमासे शुक्लपक्षे तृतीयातिथौ उत्तरा नक्षत्रे साध्य योगे कौलवकर्णे गर कन्या राशि स्थिते चंद्रे वृश्चिक राशि स्थितेषु देवराज गुरुषु अन्येषु ग्रहेषु यथा यथा राशिस्थानेषु एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ। यानंतर आपल्या नावाचा आणि गोत्राचा उच्चार करायचा आहे। मी संकल्प सांगतोय, माझ्या मागून म्हणायचं आहे। मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री उमा महेश्वर देवता पित्यर्थं मम इह जन्मनि जन्मांतरे च अखंडित सौभाग्य पुत्र पौत्रादि अभिवृद्ध्यर्थं धन धान्य दीर्घायुष्यादी सकल सिद्धिद्वारा हरतालिका व्रत अंगत्वेन प्रतिवार्षिक विहितं उमा महेश्वर देवता पित्यर्थं यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः षोडशोपचार पूजनम अहम करीष्ये। हातातले पाणी फुल आणि अक्षदा संकल्प म्हणून तामनास सोडून द्यायचा आहे। यानंतर हातात पुन्हा फूल आणि अक्षदा घेऊन गणपतीचं स्मरण करायचं आहे। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरमे देव सर्वकार्येषु सर्वदा। असे म्हणून हातातले फुल अक्षदा गणपतीवर वाहून द्यायचे। सिद्धिबुद्धी सहिताय श्रीमन महागणाधिपतये नमः। आवाहयामि स्थापयामि पूजयामि आवाहनार्थं गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ओम भूर्भुवस्वः। यानंतर आपल्याला कलश पूजन करायचं आहे। आपल्याजवळ जो तांब्या ठेवलेला आहे त्याच्यात फूल अक्षदा गंध हळद कुंकू थोडंसं पंचामृत असं घालून सुट्टे पैसे त्यात घालायचे आहे। सुपारी असेल सुपारी घालायची आहे। त्याच्या चारी पाची बाजूंनी गंध लावायचा आहे आणि आपला उजवा हात त्या कळसावर ठेवायचा आहे। मी जे मंत्र म्हणतोय, ज्या देवतांचं स्मरण करतोय, ते सर्व देवता गंगा नदी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि सर्व संहिता त्याचसोबत गायत्री सावित्री अशा अनेक देवता सर्व प्रकारच्या नद्या या कळसामध्ये समाविष्ट होत आहेत अशी भावना करायची आहे। ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृकन स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदो सामवेदो यथर्वणा अंगस्य संहिता सर्वे कलशं तु समश्रिताः अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टिकरी तथा आयातुं देव पूजार्थं दुरितक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु ओम गंगे अत्रागच्छ आवाहयामि स्थापयामि पूजयामि आवाहनार्थं गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। यानंतर एका फुलाने त्या कळसातलं पाणी आपल्या अंगावर आणि संपूर्ण पूजा सामग्रीवर शिंपडून घ्यायचे। ओम अपवित्र पवित्र वा सर्वावस्थागतोऽपि वा या स्मरेत पुंडरीकाक्ष स बाह्याभ्यंतरम शुचिः सर्वं शुचिः।
तीन वेळा भगवंताचं नाव मनातल्या मनात घ्यायचं आहे. आणि घंटी आहे तिला एक फूल आणि अक्षदा व्हायची आहे. गंध, हळद, कुंकू घंटीला लावायची आहे आणि एकदा वाजवून पुन्हा जागेवर ठेवायची आहे. ओम आगमनार्थम तू देवानां, गमनार्थम तू राक्षसां, कुर्वे घंटारवं तत्र देवता आवाहन लक्षणं. ओम घंटा देवै नमो नमः, सर्व उपचारार्थम अक्षदा पुष्पं समर्पयामि. यानंतर आपण ज्या आसनावर बसलेला आहात त्या आसनाच्या खाली थोडीशी अक्षदा आणि फूल ठेवून धरतीमातेला नमस्कार करायचा आहे. पृथ्वी त्वया धृता लोका, देवी त्वं विष्णुना धृता, त्वं च धारय मां देवीं पवित्रं कुरु चासनं. यानंतर आपल्या डाव्या हातात थोड्या अक्षदा घेऊन उजव्या हाताने चारही दिशांना आपल्या या पूजेमध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून चारही दिशांना फेकायचे आहेत, टाकायचे आहेत. अपसर्पन्तु ये भूता भूमि संस्थिताः, ये भूता विघ्नकर्तरास्ते गच्छन्तु शिवाज्ञया. अपक्रमन्तु भूतानि पिशाच्चा सर्वतो दिशं, सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभे. यानंतर हातामध्ये अक्षत आणि फूल घेऊन माता पार्वतीचं म्हणजेच हरतालिकेचं ध्यान करायचं आहे. पितकौशेय वसनाम हेमाभाम कमलासनाम भक्तानाम वरदाम नित्यम पार्वतीं चिंतयाम्यहम, विधाय वालुकालिंगम अर्चयंतीं महेश्वरम, पूर्णेन्दुवदनाम ध्यायेत रीतालिं वरप्रदाम, मंदारमाला कुलितालकायै कपालमालांकितशेखराय दिव्यांबरायै च दिगंबराय नमः शिवायै च नमः शिवाय. ओम भूर्भुवस्वाम उमामहेश्वराभ्यां नमः, ध्यायामि ध्यानार्थं अक्षदां समर्पयामि. हातातले अक्षदा पुष्प देवीवर वाहून द्यायचे आहे. पुन्हा हातात अक्षदा घ्यायची आहे. देवी देवी समागच्छ प्रार्थयेहं जगन्मये, इमां मया कृतां पूजां गृहान सुरसत्तमे. ओम उमा महेश्वराभ्यां नमः, आवाहनार्थं अक्षदां समर्पयामि. अक्षदा वाहून द्यायची आहे. आता हातात पुन्हा अक्षदा घ्यायची आहे देवीला आसन वाहण्यासाठी. भवानी त्वं महादेवी सर्वसौभाग्यदायके, अनेकरत्न संयुक्तम आसनं प्रतिगृह्यताम. ओम उमा महेश्वराभ्यां नमः, आसनार्थं अक्षदां समर्पयामि. यानंतर देवीचे पाय धुण्यासाठी पळीभर पाणी वाहायचं आहे. सुचारु शीतलं दिव्यं नाना गंधसमन्वितं, पाद्यं गृहान देवेशी महादेवी नमोस्तुते. ओम उमा महेश्वराभ्यां नमः, पादयोः पाद्यं समर्पयामि. यानंतर गंध अक्षदा व फूल पाणी म्हणून अर्घ्य म्हणून देवीला वाहायचं आहे. ओम श्री पार्वती महाभागे शंकर प्रियवादिनी, अर्घ्यं गृहान कल्याणी भर्ता सहपतिव्रते. ओम उमा महेश्वराभ्यां नमः, अर्घ्यं समर्पयामि. यानंतर शुद्धोदक जल म्हणजे साधं पाणी देवावर वाहायचं आहे. गंगा जलं समानीतं सुवर्ण कलशे स्थितं, आचम्यतां महाभागे रुद्रेन सहितेन घे. ओम उमा महेश्वराभ्यां नमः, आचमनीयं समर्पयामि. यानंतर मधुपर्क म्हणजे दही आणि मध म्हणजेच आपण बनवलेलं पंचामृत देवाला व्हायचं आहे. ओम भूर्भुवस्वः मधुपर्कं समर्पयामि. मधुपर्कानंतर शुद्धोदक पाणी देवावर व्हायचं आहे. ओम उमा महेश्वराभ्यां नमः, शुद्धोदक स्नानं समर्पयामि. यानंतर आपण दही, दूध,
तूप, मध आणि साखर असं पंचामृत एकत्र केलेलं आहे. पहिले दुधाच्या मंत्राने आपल्याला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. ओम अप्यायस्व समेतु ते विश्वत सोमरुष्ण्यम भवा वाजस्य संगते इति क्षीरस्नानं समर्प्यामि क्षीरस्नानांते. यानंतर पुन्हा साधं पाणी घालायचं आहे. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आता दह्याचा मंत्र. ओम ददिक्रवानो आकरेशम जिष्णो स्वरस्य वाजिना सुरभीनो मुखाकर तत्प्राणम आयुषी तारिषत. ओम भूर्भुवस्वा दधी स्नानम समर्पयामि. थोडंसं पुन्हा पंचामृत टाकायचं, त्यानंतर साधं पाणी टाकायचं. दधी स्नानांते शुद्धोदक स्नानम समर्पयामि. यानंतर तुपाचा मंत्र. ओम शुक्रमसी ज्योतिरसी ते ज्योतेवो सवत् पुनः तव छिद्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिः इति घृतस्नानं समर्पयामि. घृतस्नानान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि. यानंतर मधाचा मंत्र. ओम सर्वेशाधि समुत्पन्नं पीयूष सदृशं मधु स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहान परमेश्वरी. ओम उमा महेश्वराभ्यां नमः मधुस्नानं समर्पयामि. मधुस्नानान्ते. यानंतर साधं पाणी घालायचे. शुद्धोदक स्नानं आचमनीयं समर्पयामि. यानंतर साखरेचा मंत्र. ओम स्वादुपवस्य दिव्याय जन्मने स्वादुरिंद्राय सहवितुनामने स्वादुमित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमाम अदभ्यः. ओम भूर्भुवस्वः शर्करास्नानं समर्पयामि. शर्करास्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. यानंतर गंधयुक्त पाणी देवावर वाहायचं आहे. ओम भूर्भुवस्वः उमा महेश्वराभ्यां नमः गंधोदक स्नानं समर्पयामि. यानंतर गंध, अक्षद आणि फुलं पुन्हा देवावर वाहायचे आहे. ओम उमा महेश्वराभ्यां नमः गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. यानंतर हळद कुंकू देवावर वाहायचे आहे. ओम उमायै नमः हरिद्रां कुमकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. यानंतर उद्बत्ती उबाळायची आहे. ओम वनस्पती रसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तम अग्रय सर्व देवानां धूपोयं प्रतिगृह्यतां. ओम भूर्भुवस्वः धूपं दर्शयामि स्थापिप दीपं दर्शयामि. यानंतर त्या ठिकाणी आपण जो नैवेद्य आणला आहे देवाला, तो नैवेद्य दाखवायचा आहे, प्रसाद ठेवायचा आहे. ओम उमा महेश्वराभ्यां नमः नैवेद्यार्थिं पाणीयं समर्पयामि. ओम प्राणाय स्वा अपानाय स्वा व्यानाय स्वा उदानाय स्वा समानाय स्वा ब्रह्मणे नमः. ओम उत्तर, तीन वेळा पाणी ताटात सोडून द्यायचे. ओम उत्तर पोषणं समर्पयामि, हस्त प्रक्षालनं समर्पयामि, मुख प्रक्षालनं समर्पयामि, करद्वर्णार्थं चंदनं समर्पयामि. देवाला पुन्हा गंध व्हायचा आहे. ओम उमा महेश्वराभ्यां नमः मुखवासार्थे पुगीफलतांबुलं सुवर्ण निष्क्रिय दक्षिणां समर्पयामि. यानंतर एक विडा सुपारी ठेवून त्यावर पाणी फिरवायचं आहे. ओम भूर्भुवस्वः उमा महेश्वराभ्यां नमः मंत्रपुष्पं समर्पयामि नमस्कारं करोमि. भगवंताला मनोभावी नमस्कार करायचा आहे. यानंतर पळीभर पाणी तांबणा सोडावे, निर्माल्य काढून उत्तर दिशेस ठेवावे व प्राणप्रतिष्ठा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. यासाठी मूर्तीच्या हृदयाला आपला डावा हात लावा आणि उजवा हात आपल्या हृदयाला लावा. ओम असे प्राणा प्रतिष्ठन्तु असे प्राणाक्षरन्तु च असे देवत्वमार्चयई मामिहेतु शकंचन. या ठिकाणी पूजा स्त्रियांनी करायची असल्यामुळे वैदिक मंत्र दिलेले नाहीत. आता आपल्याला फुलाने अभिषेक करायचा आहे. फुलाने अभिषेक सुरू करायचा आहे. ओम सद्योजातं प्रपद्यामि सद्योजाताय वै नमो नमः भवे भवे नाति भवे भवस्वं मां भवोद्भवाय नमः.
ओम वाम देवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकर्णाय नमो बलविकर्णाय नमो बलप्रमथनाय नमो सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः ओम अघोरेभ्यो तघोरेभ्यो घोरघोतरेभ्यः शर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम ईशानां सर्वविद्यानां ईश्वर सर्वभूतानां ब्रह्मादिप्रतिब्रह्मणोऽधिप्रतिब्रह्मा शिवो मे अस्तु सदाशिवोम् हर ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरुषाय त्रिपुरांतकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः इति पंच ब्रह्म मंत्र अभिषेकं समर्पयामि ओम भूर्भुवस्वः। आता देवाला कापसाची वस्त्रे वाहायची आहे। सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपादिते तुभ्यं वासासि प्रतिगृह्यताम् ओम उमा महेश्वराभ्याम नमः वस्त्रोपवस्त्रं समर्पयामि। यानंतर भगवान शंकराला जानवे जोड वाहायचे आहेत। मंत्रमयं मया दत्तं परब्रह्ममयं शुभं उपवीतमिदं सूत्रं गृहान जगदीश्वरं ओम उमा महेश्वराभ्यां नमः यज्ञोपवीतं समर्पयामि। आता देवाला गंध लावायचा आहे। श्रीखंडनम चंदनम दिव्यम गंधाढ्य सुमनोहरम विलेपनम सुरेश्रेष्ठम चंदनम प्रतिगृह्यताम ओम भूर्भुवस्वः उमा महेश्वराभ्याम नमः विलेपनार्थम चंदनम समर्पयामि। यानंतर अक्षदा वाहायचे आहे। ओम उमायै नमः अलंकारार्थे अक्षदां समर्पयामि। यानंतर हळद कुंकू वाहायचे आहे। हरिद्रां कुंकुमं चैव सिंदूरं कजलान्वितं सौभाग्यं द्रव्यसंयुक्तं गृहान परमेश्वरी ओम उमायै नमः सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि। कुंचुकी असेल किंवा अक्षदा वाहायचे आहेत। ओम उमायै नमः कुंचुकीं समर्पयामि। यानंतर गळेसरी म्हणजे काळ्या मण्यांची माळ असेल तर व्हायची आहे। पट्टसूत्र भवं दिव्यं स्वर्णादिमनिर्भुतं सौभाग्य मांगल्यम अभिवृद्ध्यर्थं कंठसूत्रं ददामि ते ओम उमायै नमः कंठसूत्रं समर्पयामि। ताडपत्र आपल्याला देवीला व्हायचं आहे। ताडपत्राणि दिव्यानि विचित्राणि शुभानि च कराभरणयुक्तानि गौरीत्वं प्रतिगृह्यताम ओम उमायै नमः ताडपत्रं समर्पयामि। यानंतर काजळ असेल आपल्याकडे तर काजळ व्हायचं आहे। आणि जर काजळ नसेल तर तिथेच दिव्यावर एक पान धरायचं आहे, थोडंसं काळं करायचं आहे आणि ते काजळ म्हणून देवीला वाहून द्यायचं आहे। सुनील भ्रमराभासं गज्जलं नेत्रमञ्जनं मया दत्तमिदं भक्त्या कज्जलं प्रतिगृह्यताम ओम उमायै नमः कज्जलं समर्पयामि। यानंतर सिंदूर देवीला व्हायचं आहे। ओम उमायै नमः सिंदूरं समर्पयामि। काही दागिने आणले असतील तर ते व्हायचे आहे, नसेल तर त्याबद्दल अक्षदा व्हायची आहे। ओम उमायै नमः अभिरनानी समर्पयामि। बुक्का अष्टगंध देवीला व्हायचा आहे। नाना सुगंधिकं द्रव्यं चूर्णीकृत्वा प्रयत्नतः ददामि ते महादेवी प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम ओम उमायै नमः नाना परिमल द्रव्यानि समर्पयामि। यानंतर देवीला विविध फुले व्हायची आहे।
माल्यादीनी सुगंधीनी माल्यत्यादीनी वै प्रभो मयारूतानी पुष्पानी गृहान परमेश्वरी ओम उमा महेश्वराभ्याम नमः ऋतुकालोद्भव पुष्पानी समर्पयामी। यानंतर आपल्याला देवीची संपूर्ण अंगाची पूजा करायची आहे। प्रत्येक मंत्राने त्या त्या अवयवांवर अक्षदा व्हायच्या आहेत। ओम उमायै नमः पादौ पूजयामि, ओम गौर्यै नमः कुल्फौ पूजयामि, ओम पार्वत्यै नमः जानुनीं पूजयामि, ओम जगद्धात्र्यै नमः जङ्घे पूजयामि, ओम जगत्प्रतिष्ठायै नमः ओरं पूजयामि, ओम शान्तिरूपण्यै नमः कटिं पूजयामि, ओम हरायै नमः गुह्यं पूजयामि, ओम महेश्वर्यै नमः नाभिं पूजयामि, ओम शाम्भव्यै नमः हृदयं पूजयामि, ओम शूलपानयै नमः कंठं पूजयामि, ओम पिनाकधृषे नमः बाहुं पूजयामि, ओम शिवायै नमः मुखं पूजयामि, ओम पशुपतिप्रियायै नमः नेत्रे पूजयामि, ओम गंगायै नमः लाटं पूजयामि, ओम महालावण्यै नमः शिरं पूजयामि, ओम सच्चिदानंदरूपण्यै नमः सर्वांगं पूजयामि। आता हातातली सर्व अक्षता देवावर वाहून द्यायची आहे। यानंतर आपल्या आपण जी विविध प्रकारची पत्रे आणलेली आहे त्या पत्रीने आपण देवाला वाहणार आहोत। ओम अशोकायै नमः अशोकपत्रं समर्पयामि, ओम जगद्धात्र्यै नमः धात्रीपत्रं समर्पयामि। या ठिकाणी आवळीचं पान व्हायचं आहे। ओम माहेश्वर्यै नमः दुर्वालंकारं समर्पयामि, दुर्वा व्हायचे आहेत। ओम कपर्दन्यै नमः करवीरपत्रं समर्पयामि, कनेरीचं पान व्हायचं आहे। ओम कपालधारेण्यै नमः कदंबपत्रं समर्पयामि, कंदबाचं पान व्हायचं आहे। ओम पार्वत्यै नमः ब्रह्मीपत्रं समर्पयामि, ब्राह्मीचं पान। ओम धुर्जटायै नमः धत्तुरपत्रं समर्पयामि, धोत्र्याचं पान व्हायचं आहे। ओम त्रिपुरांतकायै नमः अपमार्गपत्रं समर्पयामि, आघाड्याचं पान व्हायचं आहे। ओम सर्वेश्वर्यै नमः नानाविधिपत्राणि समर्पयामि। आता विविध प्रकारची पत्रे असेल तर ती वाहून द्यायची आहे। यानंतर विविध प्रकारची फुलं आपल्याला देवीला व्हायची आहेत। जर फुलं नसतील तर त्या ठिकाणी आपण अक्षदा व्हायची आहे। ओम चतुर्वर्गप्रदायै नमः चंपकपुष्पं समर्पयामि, चाफ्याचं फूल। ओम बुद्धिप्रदायै नमः केतकी पुष्पं समर्पयामि, केवड्याचं फूल। ओम कौमार्यै नमः करवीरपुष्पं समर्पयामि, कनेरीचं फूल। ओम कुमार्यै नमः बकुलपुष्पं समर्पयामि, बकुळाचं फूल व्हायचं आहे। ओम धनदायै नमः धत्तुरपुष्पं समर्पयामि, धोत्र्याचं फूल व्हायचं आहे। ओम शांभव्यै नमः शतपत्रपुष्पं समर्पयामि, सूर्यफूल व्हायचं आहे। ओम चामुंडायै नमः पद्मं समर्पयामि, कमळाचं फूल। ओम जगद्धात्र्यै नमः जपाकुसुमं समर्पयामि, जास्वंदाचं फूल। ओम माहेश्वर्यै नमः मल्लिकापुष्पं समर्पयामि, मोगऱ्याचं फूल। ओम मेरुमंदारवासन्यै नमः अशोकपुष्पं समर्पयामि, अशोकाचं फूल। ओम त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्मपापसंवारं बिल्वपत्रं शिवार्पणं त्रिशाखै बिल्वपत्रैश्च अच्छदै कोमलै शुभै तव पूजां करिष्यामि बिल्वपत्रं शिवार्पणम् उमा महेश्वराभ्यां नमः बिल्वपत्राणि समर्पयामि, बेलाचं पान व्हायचं आहे। यानंतर उद्बत्ती ओवाळायची आहे, घंटी वाजवायची आहे। वनस्पती रसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमा आग्रेय सर्व देवानां धूपोयं प्रतिगृह्यताम् ओम भूर्भुवस्वः स्थापित धूपं दर्शयामि। दिवा ओवाळायचा आहे। स्वप्रकाशो महादेवा सर्वस्थितिमिरापहा सबाह्याभ्यंतरं ज्योतिर् दीपोयं प्रतिगृह्यताम् ओम भूर्भुवस्वः स्थापित धूपं दर्शयामि, स्थापित दीपं दर्शयामि, आसादित नैवेद्यं निवेदयामि। यानंतर केळी किंवा दूध याचा नैवेद्य जे आणलं असेल त्याचं नैवेद्य दाखवायचं आहे। नैवेद्यं षड्रसोपेतं नानाभक्षसमन्वितं दधिक्षीरघृतोपेतं नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ओम उमा महेश्वराभ्यां नमः नैवेद्यं निवेदयामि, नैवेद्यान्ते पाणियं समर्पयामि। ओम प्राणाय स्वः अपानाय स्वः व्यानाय स्वः उदानाय स्वः समानाय स्वः ब्रह्मणे नमः ओम भूर्भुवस्वः। तीन वेळा पाणी ताट सोडून द्यायचं। उत्तर पोषण समर्पयामि, हस्त प्रक्षालनं समर्पयामि, मुख प्रक्षालनं समर्पयामि ओम भूर्भुवस्वः।
यानंतर देवाला चंदन किंवा गंध लावायचा आहे आणि विविध प्रकारची फळं जी तुम्ही देवासाठी आणलेली आहेत ती हातात घ्यायची आहे. माझ्या मागे म्हणायचं आहे, इदं फलं मया देवी स्थापितं पुरतस्तव तेन मे सुफला व्याप्ती भवे जन्मनि जन्मनी. ओम उमा महेश्वराभ्याम नमः, नाना विदिर्तु फलं समर्पयामी. आणि असे म्हणून फळ ठेवून द्यायची आहे. दक्षिणा आणली असेल ती विड्यावर ठेवायची आहे. हिरण्यगर्भ गर्भस्थं हेम बीजं विभावसो अनंत पुण्यं फलद अतः शांति प्रयच्छ मे. ओम उमा महेश्वराभ्याम नमः, सुवर्ण दक्षिणां समर्पयामी. या ठिकाणी देवीला विविध प्रकारची आभूषण व्हायची आहेत, नसल्यास त्या ठिकाणी आपण अक्षदा वाहू शकता. ओम उमा महेश्वराभ्याम नमः, सर्व उपचारार्थम अक्षदां समर्पयामी. या ठिकाणी घंटानाद करून देवाला कापूळ ओवाळायचं आहे. कर्पूर गौरम कर्णावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. ओम भूर्भुवस्व उमा महेश्वराभ्याम नमः, कर्पूरम निराजयामि. यानंतर हात जोडायचे आहेत. नमः सर्वहितार्थाय जगदाथार हेतवे उमाकांताय शांताय शंकराय नमो नमः. ओम उमा महेश्वराभ्याम नमः, नमस्कारम समर्पयामि. यानंतर उठून स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची आहे. जागा नसेल तर फक्त तिथूनच हात फिरवले तरी चालतील. यानिकानी च पापानी ब्रह्महत्या समानी च तानी सर्वानी नश्यन्तु प्रदक्षिणं पदे पदे. ओम उमा महेश्वराभ्याम नमः, प्रदक्षिणां समर्पयामि. हातात एक फूल किंवा अक्षदा घेऊन देवीला प्रार्थना करायची आहे. विद्या बुद्धी धनैश्वर्यं पुत्र पौत्रादि संपदा पुष्पांजलि प्रदानेन देहि मे इस्पितं वरम. ओम उमा महेश्वराभ्याम नमः, मंत्र पुष्पं समर्पयामि. फूल किंवा अक्षदा वाहून द्यायची आहे. हातात अर्घ्य गंधाक्षत युक्त फूल सुपारी आणि सुटे पैसे घ्यायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे. शिवरूपे शिवे देवी शंकर प्राणवल्लभे उमे सर्वार्थ दे देवी ग्रहान अर्घ्यम नमोस्तुते. असे म्हणून अर्घ्य ताटात सोडून द्यायचं आहे. नमस्ते स्तु मृडानीश अर्पणा प्राणवल्लवे भक्त्यानीतं मयाहीदं ग्रहानम अर्घ्यम नमोस्तुते. ओम उमा महेश्वराभ्यां नमो नमः. आता हात जोडून देवीची प्रार्थना करायची आहे. माझ्या मागे म्हणायचे आहे, हरतालिके नमस्तेस्तु सशिवे भक्तवत्सले संसारभय भीता अहम त्वमेव शरणं मम जन्म जन्मानि सौभाग्यम अक्षयं देहि मे व्ययं रूपं देहि जयं देहि यशो देहि विशो जहि पुत्रान देहि धनं देहि सर्वकामाश्च देहि मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरी रक्ष रक्ष परमेश्वरी. ओम श्री उमा महेश्वराभ्यां नमः, प्रार्थना पूर्वकं नमस्कारं करोमि. पळीभर पाणी घेऊन तांबणा सोडायची आहे. अनेन यथा ज्ञानेन कृतपूजनेन श्री उमा महेश्वराभ्यां प्रियतां नमः. यानंतर ब्राह्मण पूजन करून ब्राह्मणाला सौभाग्य वायनदान द्यायचं आहे. ओम अद्य पूर्वोच्चारित वर्तमान एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथो मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं हरतालिका व्रत पूजा सांगता सिद्ध्यर्थं ब्राह्मणाय सौभाग्य वायनदान प्रदानम अहम करिष्ये.
तद अंगत्वेन वायन पूजनम ब्राह्मण पूजनम च अहम करिष्ये. यानंतर ब्राह्मण पूजा करायची आहे आणि ब्राह्मणाला दान द्यायचं आहे. ओम वायन देवतायै नमो नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षत पुष्पम हरिद्रां कुंकुम समर्पयामि. सौभाग्य वायनदानावर गंधाक्षत पुष्प आणि हळद कुंकू वाहायची आहे. ब्राह्मणांचं दर्शन करायचं आहे. कथा हरतालिकेची. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं भगवान शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगले व्रत कोणते, श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादे व्रत असले तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर भगवान म्हणाले, ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे. ते मी तुला सांगतो, तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने मी तुला प्राप्त झालो. आता ऐक, हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं, ते तू पूर्वी केलंस, ते मी तुला आता सांगतो. मी तुला प्राप्त व्हावे म्हणून तू लहानपणी मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, ऊन, पाऊस ही तिन्ही दुःख तू सहन केलंस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली व इथे येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तोच तिच्यासाठी योग्य पती आहे. त्यानेच मला तुझ्याकडे मागणी घालण्यासाठी पाठवलं आहे, म्हणून मी इथं आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला, त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद मुनी तिथून विष्णूकडे निघून गेले. नारद मुनी गेल्यानंतर तुझ्या पित्यानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीने तुला रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू त्यांना सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे योग्य नाही असा माझा ठाम निश्चय आहे. असं सांगून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा असा प्रश्न तुला पडलेला असतानाच मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापन केलंस. त्याची तू पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा दिवस होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्याईने इथले माझे आसन हलले. नंतर मी इथे आलो. तिथे येऊन तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितले. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय माझी दुसरी इच्छा नाही. ती गोष्ट मी मान्य केली. नंतर मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणींसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझे पिता तिथे आले. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घरी घेऊन ते गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला मला अर्पण केले. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असे म्हणतात. याचा विधी पुढीलप्रमाणे आहे. ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. षडशोपचारांनी शिवाची व पार्वती आणि सखी यांची पूजा करावी. मनोभावे त्यांची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी ऐकावी. रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो. साता जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या 7 जन्म वंद्या होतात. दारिद्र्य येते व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींनी यथाशक्ती वान द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे देवब्राह्मणांचे द्वारे गायीची गोठी पिंपळाचे पाणी सफळ संपूर्ण. बोला शिवशंकर भगवान की जय. पार्वती माता की जय. यानंतर आरतीसाठी निरांजन पेटून घ्यायची आहे आणि उभं राहायचं आहे. See you.
नाकं महिमानासचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजादिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्य महाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सर्वभौमः सर्वायुषा अन्तार्धापरार्धात् पृथिवी समुद्रपर्यन्ताय एकराणिति तदप्ये श्लोको भिगितो मरुतः पर्यावेष्टारो मरुतस्यावसन् गृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवः सभासदिति ॐकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् इति मन्त्रपुष्पाञ्जलिः समर्पयामि।